आदरणीय रामदास जी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योतिबा फुले यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी यलगार मोर्चाचं या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी मागणी आणि सरकारने जर मागणी मान्य नाही केली तर यापुढची भूमिका काय? यापुढे सरकार मोर जीव देऊ एक हातापासून शेती करतो आम्ही याचं का मान्य करीत नाही। तर आमची बाबासाहेबांनी आमची घटना पहिलीच लिहून ठेवलेली एक गोर गरिबाला द्या म्हणून का देत नाही? तर तुम्हाला सगळं आहे आम्हालाच का गरिबाला नाही? एक हातापासून शेती करतो आमच्या कटकच्या कोणी ते काल घेत नाही। तर काय सरकारला अल्टिमेट सरकारला काय मिळत नाही म्हणजे सरकारने मान्य करायला पाहिजे गरिबाचं। हा ओके एवढं आमचं मागणी आंदोलन का निवेदन सादर के लिए बोंडा जिल्हा नांदेड येथील बौद्ध समाजातील युवक अक्षय भालेराव प्रकरण सर्व आरोपी फाशी शिक्षा देण्यात आली। कसत असलेल्या मुलीन गायरांना नोटीस दिलेल्या नोटीस तात्काळ रद्द करण्यात यावी। सरकारी गायरान जमिनीवर बांधण्यात आलेल्या घरांना नोटीस रद्द करण्यात यावी। सरकारी गायरान जमिनीवर गायरान तारकांना दिलेला सातबारा पोट खराब करण्यात आला आहे तो रद्द करून करावा अशा ज्या विविध मागण्या आहेत ह्या आम्ही शासन स्तरावर लगेचच सत्वर पोहोचण्याची कारवाई करणार आहोत। धन्यवाद। बीड जिल्ह्याचा बुलंद आवाज आरपीआय युवा प्रदेश अध्यक्ष आदरणीय पप्पूजी कागदे साहेब यांच्या आदेशानुसार या जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये प्रत्येक कार्यालयावर तहसील कार्यालयावर या ठिकाणी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। त्याचाच भाग म्हणून आज रोजी तहसील कार्यालयावर यलगार मोर्चाचे आयोजन गेवराईच्या वतीने करण्यात आलं। याच्यात प्रमुख मागणी आमची ही आहे की अक्षय भालेराव खून प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। जे वर्षानुवर्षे 1970 पासून गायरान जमिनी कसत आहेत त्या गायरान जमिनीला सातबारा देण्याच्या ऐवजी या हरामखोर सरकारने त्यांना नोटिशी दिलेल्या आहेत त्या नोटिशी तात्काळ रद्द झाल्या पाहिजे। त्याचबरोबर गायरानामध्ये ज्यांनी घरं बांधलेली आहेत त्या घरांनासुद्धा नोटिशी दिलेल्या आहेत त्या नोटिशीसुद्धा रद्द झाले पाहिजे। त्याचबरोबर ज्यांना सातबारे गायरानाला दिले त्या गायरान जमिनीला सातबाऱ्यावर पोटखराबा आलेला आहे तो पोटखराबा या ठिकाणी काढण्यात यावा कारण पोटखराबा आल्यामुळं कुठलंच अनुदान त्या
शेतकऱ्याला मिळत नाही, त्या दलित कार्यकर्त्याला मिळत नाही, ही एक आमची अशी